हॅलो एव्हरीवन, आराधनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण विदर्भातील स्पेशल अशी चटपटीत आलू पोंगा रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी माझ्या मूळ गाव अकोल्याची आहे. आम्ही लहानपणी ही खूप एन्जॉय केली. सो चला बनवूया. आता आपण आलू पोंग्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे फ्राईम्स, ज्याला आपण बॉबीज म्हणतो, यालाच विदर्भात पोंगा असं म्हणतात. हे आणि याच्यात बटाट्याचं स्टफिंग असतं, म्हणून याला आलू पोंगा असं म्हटलं जातं. हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बटाटे घेतलेत 3 मिडियम साईज बटाटे मॅश करून, 1 मिडियम साईजचा कांदा, 1 मिडियम साईजचा टोमॅटो, थोडी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची चटणी, तिखट, जिरेपूड, मीठ आणि चाट मसाला. जे बॉबीज घेतले होते ते मी तळून घेतले. आता आपण याचं स्टफिंग करायला घेऊया. स्टफिंगसाठी सगळ्यात आधी मॅश केलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याच्यात स्टफ करायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित बारीक चिरून घेतलं तर व्यवस्थित स्टफ होईल. कोथिंबीर, हिरवी चटणी 2 चमचे घेतली, मीठ चवीनुसार, जिरेपूड, तिखट. तिखटही तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता, कारण हिरवी चटणी घातली आहे त्या मनाने तिखट तुम्हाला हवं तसं तुम्ही घालू शकता. आणि चाट मसाला. हे सगळं आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता आपलं व्यवस्थित मिक्स झालंय. आता आपण पोंगे स्टफ करायला घेऊया. हे आपले बॉबीज म्हणजेच विदर्भातील पोंगे आपल्याला आता बटाट्याच्या सरणाने स्टफ करून घ्यायचे आहेत. सो व्यवस्थित आपल्याला आता हे आत ही पूर्ण भाजी भरून घ्यायची. हे अगदी वेळेवर करा, सर्व्ह करायच्या अगदी थोडा आधी, अदरवाईज हे बॉबीज सगळ्या नरम पडते. अगदी थोडा वेळ आधी आपण स्टफिंग करायचं आहे. आणि थोडी मी ही नायलॉन शेव घेतलीये, त्यांनी याच्यात आपण थोडस दोन्हीकडून डिप करूया. हे विदर्भ स्पेशल म्हणजे खास करील अकोल्यातील आलू पोंगे तयार आहेत. चटपटीत अशी रेसिपी आहे, कुठल्याही मधल्या वेळेच्या भुकेसाठी अगदी आयडियल आणि झटकन होणारी रेसिपी आहे. सो तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास मला नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.